श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। ब्राह्मणाचा कुष्ठ परिहार। एक कुष्ठी व्याधीशमनार्थ गाणगापुरास बहुत दिवस सेवा करीत राहिला होता। त्यास अक्कलकोटास जाण्याविषयी दृष्टांत झाला। अक्कलकोटास जाऊन खूप दिवस त्याने श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली। कुष्ठाने अत्यंत त्रसलेला असल्याने एक दिवस श्री स्वामी समर्थांची त्याने प्रार्थना केली की महाराज, आता आप दुःख सहन होत नाही, मरण प्राप्ती झाल्यास व्यथेपासून मुक्त होईन। सहृदय स्वामी महाराजास त्याची कीव आली व मग समर्थांनी त्यास आज्ञा केली की विष्ठा घेऊन अंगास लाव आज्ञाप्रमाण। म्हणून व्यथिष्ठ साष्टांग नमस्करून उठला व औषध मिळवण्याच्या खटपटीस लागला। त्याने विचार केला की विष्ठाच अंगास लावायची तर दुसऱ्याची कशाला लावावी, असे म्हणून त्याने श्री स्वामी समर्थांचीच विष्ठा घेऊन सर्वांगास त्याचा लेप केला। काही वेळाने अंग धुवून टाकले। असे चार दिवस करताच अंगात क्षते होती त्यास खपले धरून ती साफ बरी झाली। कुष्ठ्याचे शरीर दिव्य होऊन काही दिवस अक्कलकोटास राहून श्रींची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी गेला आणि श्रींची सेवा करीत राहिला। अंबज्ञा।